नमस्कार. माँ ज्योतीमार्फत 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब योजना व दररोज 6 GB इंटरनेट योजना दरवर्षी सुरू केली जाते. तर यावर्षीची योजना कधी सुरू होणार आहे, त्यानंतर आवश्यक पात्रता कोणती, तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सध्याच्या योजनेचे परिपत्रक पाहूया. तर हे मागच्या वर्षीचं परिपत्रक आहे 2025 करता. तर यामध्ये 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं. जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्याकरता 2026 साठी जी योजना आहे ती सुरू होईल. तर यामध्ये इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती म्हणजेच ओबीसी विजे कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील, तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी असतील म्हणजेच SBC. तर या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकडून 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांकरता MCET JEE NEET याकरता पूर्व प्रशिक्षण जी योजना आहे, तर या योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात येतात. आणि MHT CET JEE NEET आणि परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. आणि या अंतर्गत विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे मोफत टॅब व दररोज 6 GB इंटरनेट डेटा पुरवण्यात येतो. तर यामध्ये आवश्यक पात्रता आपण पाहूया. तर यामध्ये उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किंवा असावी. यामध्ये उमेदवार हा मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच ओबीसी, त्यानंतर VJNT, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC या कॅटेगरीमधील या जात संवर्गातीलच असावा. त्याचबरोबर उमेदवार हा नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असला पाहिजे. तसेच लक्षात घ्या, चालू वर्षामध्ये विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास पात्र असून, त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 10वीचे प्रवेशपत्र व 9वीची गुणपत्रिका जोडावी अशा प्रकारची नोटीस देण्यात आली आहे. तसंच या योजनेकरता दरवर्षी साधारणतः मार्च महिन्यांमध्ये नोंदणी सुरू होते. त्यामुळे जे विद्यार्थी मार्च महिन्यामध्ये 10वीचे परीक्षा देत असतील तर असे विद्यार्थी या योजनेकरता पात्र असतील. त्यांना अर्ज करताना 10वीचे प्रवेशपत्र व 9वीची गुणपत्रिका देखील जोडावी लागेल. त्यामुळे 9वीचं गुणपत्रक देखील लागणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्याबाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनांनुसार अपलोड करणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, भविष्यात तुमचे डॉक्युमेंट मागितले जातील तर त्यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तरच या योजनेकरता तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती ती आपण पाहूया. तर यामध्ये 9वीची गुणपत्रिका लागेल, 10वीच्या परीक्षेचे ओळखपत्र. साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्यात अर्ज नोंदणी असल्याने त्यावेळेस तुमच्याकडे ओळखपत्र असेल ते देखील तुम्हाला इथे चालणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानंतर चालू वर्षाचे वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तुम्हाला अशा प्रकारची कागदपत्रे सदरच्या योजनेकरता सादर करावी लागणार आहे. तर यामध्ये अर्ज कसा करावा अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे. तर सध्याच्या मोफत टॅब योजनेकरता ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. तर अर्ज जे आहे ते मार्च महिन्यामध्ये सहजचे अर्ज सुरू होतील. तर लक्षात घ्या, सहजचे अर्ज सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पुन्हा नवे परिपत्रक येईल. तर या संदर्भातल्या सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिल्या जातील. त्यामुळे तुम्ही आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.